हे नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकटुकी या शाळेतील माझ्या वर्गामधील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला दाखवतो मी। सर्वांनी हाय करा बेटा। तर आज आपण त्यांच्याकडे ज्या वह्या त्या वह्यामधील जो आपण अभ्यास देतो आम्ही दररोज, तर तो अभ्यास आज आपण या ठिकाणी चेक करणार आहोत। पहा, मी तुम्हाला एकेकाची वही दाखवेन, अक्षर आणि त्यात पडलेले मार्क। पहा मित्रांनो, हा तिसरीचा वर्ग आहे आणि तिसरीच्या वर्गामधील हे विद्यार्थी आहेत सर्व। तर पहा, म्हणजे पाठीमागं 2 वर्ष कोरोनाचा काळ असल्यामुळं मुलांचा फारसा काय अभ्यास त्या काळामध्ये झाला नाही, आणि अभ्यास झाला नाही त्यामुळं यावर्षी म्हणजे या 2-3 महिन्यामध्ये सगळं काही कव्हर करावं लागलं। आणि पहा, आता तुम्हाला मी त्या विद्यार्थ्यांचं नाव आणि त्याची आपण वही या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वप्रथम तू सांग बेटा तुझं नाव वैष्णवी। माझे नाव वैष्णवी प्रेमराज पाटील, मी 3वी वर्गात आहे। पहा, आता या मुलीची वही पहा। पहा किती सुंदर अक्षर काढला इथे। हे शुद्ध लेखनाची वही आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान अक्षर काढलेला आहे इथे। आणि 2 रेघाची वही खूप महत्त्वाची आहे, 2 रेघाच्या वहीवर अक्षर सुधारण्यास मदत होते, कसल्या प्रकारचा खाडाखोड नाही। आणि वहीसुद्धा त्याने किती छान ठेवलेली आहे पहा तुम्ही, त्याचं प्रत्येक पान तुम्ही पाहू शकताय। त्या ठिकाणी तिने चुकून बाबाकडनं लिहून घेतलं होतं, त्या ठिकाणी मी शेरा पण मारला, बाबांनी लिहून देऊ नये खाली सही मारली माझी। पहा, त्याचा अक्षर सुधारत गेला आहे आणि 10 पैकी 9 म्हणजे प्रत्येक पानाला शुद्ध लेखनाला 9 मार्क आहेत, 10 मार्क आहेत, तर 10 पैकी 9, 8 असे मार्क त्याने घेतलेले आहेत, काही ठिकाणी 10 पैकी 10 पण घेतलेले आहेत। खूप असे अतिशय हुशार मुलगी आहे आणि घरी दररोजचा अभ्यास करते। आता ही झाली शुद्ध लेखनाची वही। यानंतर पहा तुम्ही, हे अंकाची वही आहे म्हणजे 1 ते 100 पर्यंतचे अंक मी पाठीमागे घ्यायचो, आता त्यानंतर आता 1 ते 300 पर्यंतचे अंक मी या ठिकाणी घेत आहे। पहा, आता ह्याचं जे अंक आहे तुला बेटा कुठपर्यंत अंक पाठवायचे तुला? 10 पोचतो, ठीक आहे। म्हणजे 1 ते 100 पर्यंतची उजळणी येते आणि त्यानंतर 2 म्हणजे बेपासून ते 10 पर्यंतचे अंक म्हणजे तिला पाठायत पाडे पाठायत तिला। पहा या ठिकाणी, या ठिकाणी चूक झाल्यामुळे तिला थोडेसे मार्क मी कमी दिले, 6 दिले त्या ठिकाणी। पाठीमागं पहा किती म्हणजे चौकोनी वहीचा किती फायदा होतो पहा, अक्षर एकदम सुंदर येतो आणि अक्षर घाण दिसून येत नाही। बा या ठिकाणी मी पाठीमागं वही चेक केलेली तिची। आता हे झाले अंकाची वही। यानंतर आहे बघा इंग्रजीची, जे ABCD वगैरे, कारण कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद असल्यामुळं मुलांचा बराचसा अभ्यास झाला नाही, त्यामुळं या ठिकाणी 4 रेघाच्या वहीमध्ये आपण त्यांना ABCD, त्यानंतर 14 खडी असे जे काही अभ्यास आहे दिलेला, तो अभ्यास त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे 4 रेघाच्या वहीमध्ये त्यांनी पूर्ण केलेला आहे। पहा यानंतर बघा, बस बेटा खाली, छान छान, हा तुझी वही खूप छान आहे। यानंतर पहा दुसरी विद्यार्थिनी आहे, नाव सांग बेटा तुझं। माझे नाव मोनी किशोर जानकर, मी 3वी वर्गाची मुलगी आहे। बर, पहा आता तिची वही पहा। तिची शुद्ध लेखनाची वही आहे आणि ही शुद्ध लेखनाची वही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। या ठिकाणी तिचं ल जरा चुकत होतं, ल काढताना तिला अशा प्रकारे काढायला सांगितलेलं सुरुवातीला मी, तिने ते 2 पान ल मला काढून दाखवलं, ल आणि ह। यानंतर पहा, ही तिचं शुद्ध लेखन आहे, अतिशय छान कुठल्याही प्रकारची त्या शुद्ध लेखनामध्ये म्हणजे घाण नाही आहे, ठीक आहे, अक्षर थोडासा वेगळा येऊ शकतो
पण मध्ये असे म्हणजे रेगा वगैरे किंवा घाण केलेला आहे असं अशा प्रकार नाही आहे. यानंतर पहा रानवेडीसुद्धा त्यांनी कविता किती छान लिहिलेली आहे. म्हणजे यानंतर बघा 10 पैकी 9 मार्क या ठिकाणी शेरामी छान दिलेला आहे. अतिशय उत्तम प्रकारे 2 रेगाच्या वहीमध्ये अतिशय उत्तम प्रकारे शुद्ध लेखन. दुसरी वही कुठं आहे, भरली का ती वही? आणि अशी जुनी वही असेल ना, ठेवून दिली घरी. बरं बरं, ठीक आहे. म्हणजे तिच्या पहिले एक वही भरलेली आहे, ती तिने घरी ठेवून दिली वही, ठीक आहे. यानंतर पहा अंकाची वही आहे. अंकाची वही पण अंक किती छान लिहिते बघा. सध्याही विद्यार्थी तिसरीला आहे, ती भविष्यामध्ये शिष्यवृत्तीला पात्र ठरू शकते मित्रांनो. आणि असे विद्यार्थी भविष्यामध्ये काहीतरी करून दाखवतील अशा आशा आम्ही शिक्षक बाळगतो. पहा तिचं किती सुंदर अक्षर आहे. पहा हा गुणाकार त्यांनी केला, 1 अंकी 2 अंकी गुणाकार मी दिलेला होता पाठीमागे. या ठिकाणी भागाकार पण शिकवला होता पाठीमागे, त्यांनी भागाकार पण करून दाखवलेला आहे. ही ज्या ठिकाणी थोडीशी खराब केली होती सूचना पण दिल्या मी तिला, ठीक आहे. यानंतर पहा, यानंतर हे अंकाची आपलं 4 रेगवे आहे. या 4 रेगवेमध्ये ABCD 14 आखडी अशा प्रकारचं लिखाण आपण सध्या देत आहे. आणि या एप्रिल महिन्यापर्यंत तिला इंग्रजी शुद्ध लेखनसुद्धा चांगल्या प्रकारे येऊन जाईल. खूप हुशार विद्यार्थ्यांनी हे पण, आणि अक्षर पण चांगला सुधारत आहे येतात. मस्त छान बेटा हा बस. यानंतर पहा, यानंतर हा विद्यार्थी आहे रोहन संजय पाटील. या विद्यार्थ्याची पण तुम्ही बघा वही चेक करतो मी पाठीमागे. याची वही नव्हती, म्हणजे याच्याकडे वहीच नव्हती पाठीमागे. आता याने नवी वहीन पालकांना सांगून वही नवीन घ्यायला लावली मी. आणि पहा याचा अक्षर किती सुंदर. हा कोण काढले बेटा, तू काढले नाही? हां, म्हणजे हे सगळं तूच काढलं ना, ठीक आहे. पहा म्हणजे नव्या वहीवरच त्यांनी मस्त छानपैकी चांगल्या अक्षरामध्ये ABCD कॅपिटल लिपी काढली आहे. यानंतर पहा, यानंतर हे 2 रेगाची वही आहे आणि सध्या तो अक्षर सुधारत आहे, म्हणजे छानपैकी अक्षर काढत आहे. तर त्याची सुरुवात आहे, कारण पहिलं याच्याकडे वहीच नव्हती. वही होते पण ते 4 रेगाची 2 रेगाची अशी चौकोनाची वही नव्हती, त्यामुळं अक्षर फारसा चांगला येत नव्हता. आता पहा तुम्ही किती अक्षरामध्ये फरक पडला आहे. छान छान बेटा. आणि ह्या अंकाची वही, यानंतर पहा ह्या अंकाची वही आहे. अंक पण खूप छान काढले आहेत बरं रोहन, एकदम मस्त का. पण अशी ही घाण ठेवायची नाही, घाण करायची नाही. जर कट झालं तर एकच रेष मारायची आडवी, पण अशी अशी घाण करायची नाही. छान मस्त बेटा, छान. त्याच्यानंतर पहा, यानंतर ही एक विद्यार्थिनी आहे. तुझं नाव सांग बेटा, तुझं नाव? माझं नाव शरद पंकज कोळी, मी तिसरीच्या वर्गात आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी या विद्यार्थिनीची वही पण पहा तुम्ही. या विद्यार्थिनीची वही पहा, या विद्यार्थिनीची वही इथं आहे या ठिकाणी. पहा या विद्यार्थिनीची वही, हे अंक आहेत. त्याच्यानंतर 10 पैकी 8 मार्क घेतले आहेत. खूप चांगला अक्षर काढते ही पण, मस्त आहे, हुशार आहे. पाहू शकता तुम्ही अतिशय छान प्रकारे यावर्षी डेव्हलप झालेली आहे ती, कारण कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद असल्यामुळं ऑनलाईनचा अभ्यास, मुलं कोणाकडं मोबाईल होता तर कोणाकडं नव्हता, त्यामुळं फारसा अभ्यास काय झाला नाही. पण आता या मुलांचा ज्याकडे जास्त लक्ष दिल्यामुळं 4 रेगाच्या 2 रेगाच्या वहीवर आणि अंकाच्या वहीवर अंक लिहिल्यामुळं अक्षरामध्ये फरक पडला आहे. वाचन सराव घेतल्यामुळं वाचनामध्ये फरक पडला आहे. आणि आता हे विद्यार्थी चांगल्या गतीनं पुढे जातील अशी आशा आहे. पहा किती सुंदर अक्षर काढला आहे ना. आता ही तिसरी चौथीमध्ये आहे, तर हिचा किती छान अक्षर आला पहा. इथं 10 पैकी 7 मार्क पडल्यात, इथं 10 पैकी 8 मार्क पडल्यात. हां, अशा प्रकारे अक्षरामध्ये सुद्धा खूप फरक पडला आहे, ठीक आहे. आणि ह्या 4 रेगाच्या वहीवर तुम्ही पाहू शकता, 4 रेगाच्या वहीमध्ये सुद्धा खूप खूप छान अक्षर काढला आहे तिने. मस्त छान बेटा, ठीक आहे, ठेव. आणखी कोणाकडे वही आहे पहा. आणखी ती विद्यार्थिनी आहेत देवे आणि शांताराम मोतीराळे. देवे आणि शांताराम हां तिसरीच्या वर्गात आहे. आता ही हिचा थोडा अक्षर खराब होता, पण पालकांना सांगितल्यामुळं तिने नवीन वही घेतलेली आहे आणि तिचा आता अक्षर या ठिकाणी सुधारत आहे.
हे चुकलं बेटा, नंतर तुला सांगेन मी। हां हे इथं असं काढायचं नाही, कुठं पण मी सांगितल्याशिवाय काढायचं नाही। हां हे असं काढायचं नाही मी सांगितल्याशिवाय, बरं का। यानंतर हे अंकाची वही नाही आहे, ही दोन रेघाची वही आहे, अंकाची वही आणायची, बरं का। हां ठीक आहे। हां ही तुझे का? बरं ठीक आहे, राहू दे। ठीक आहे, यानंतर पहा, यानंतर हे कुणाची वही आहे? तुझी आहे ना, तुझं नाव सांगू। प्रेम नारायण पाटील, मी तिसरीच्या वर्गात आहे। हां ठीक आहे, पहा आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हे किती छान अंक आहेत पाहायचे, किती मस्त, म्हणजे चौकोनाच्या वहीमध्ये किती छान अंक लिहिले तुम्ही। ज्या ठिकाणी चुका आहे त्या ठिकाणी मी गोल केलेलं आहे, आणि ज्या ठिकाणी थोडंसं अक्षर खराब आलं आहे, व्यवस्थित दिसत नाही, मन लावून काढलेलं नाही, या ठिकाणी मी सरळ सरळ चेक केलेले आहे, ठीक आहे। आणि ही आता सुधारणा होत आहे त्याची, शाळा बंद असल्यामुळं लक्ष नव्हतं, आता सुधारणा तो अक्षरामध्ये करत आहे चांगला। आहे छान आहे बेटा, बरं का, अक्षर तू सुधारायचं चांगला। वही तू चेक करतो मी सगळ्यांना, हे पाठीमागं चेक करत राहून गेलं बाबा। हां त्या ठिकाणी पहा, चेक केला, छान सुधारणा करा। छान मस्त, रोहनची चेक केली का वही? तुझी चेक केली का? या ठिकाणी नाव सांगा तुझं। मयूर गोपाल पाटील। मयूर गोपाल पाटील हा विद्यार्थी आहे, आणि पहा आता याची वही यांनी पण सुरुवातच केलेली आहे नवीन, आणि अक्षर खूप छान येतो याचा, आता सुरुवात आहे त्याची, त्यामुळे थोडासा अक्षर मोठा येतो आहे, पण पुढे चालून अक्षरामध्ये सुधारणा होईल, होऊन जाईल ना, काय रोहन आपलं मयूर? हां छान, तुझे अंक ह्याची जाऊन अक्षरा जाते। यानंतर पहा, हे त्याची अक्षराची वही आहे, आणि सध्या तो सुधारणा करत आहे, थोडासा वेळ लागेल, ठीक आहे। तुझी दाखवते, ते कोणती वही? ते पण तेच आहे का, दोन रेखाचं का? ठीक आहे, सुधारणा होत आहे अक्षराची, ठीक आहे। चला म्हणजे तर अशा प्रकारे या विद्यार्थ्यांचा अक्षर आहे,